सत्तेचा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे असं विधान जयंत पाटील यांनी केलेलं आहे, तेव्हा पाहूयात ते नेमके काय म्हणतायत ते। माननीय उद्धव ठाकरेजी याच्यावर लक्ष ठेवून आहे। मला वाटतं की शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्यामुळे त्यावर आज मी काही बोलणं उचित नाही। पण तुमची आता राष्ट्रवादीच्या काही लोकांची बैठक झाली, काय चर्चा झाली? राज्यात दादांच्या कार्यालयामध्ये एका कामाच्या निमित्तानं बैठकच बोलवली होती आणि झाल्यानंतर आम्ही निघालो। आमची कोणती राजकीय चर्चा झाली? राष्ट्रवादीच्या आमदारांना तुम्ही संपर्क केलेला आहे का? साधारण चर्चा आहे की राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसचे सुद्धा आमदार भाजप कोण दावा केला होता आमच्या संपर्कात आहे? राष्ट्रवादीचे सगळे माझ्या संपर्कात आहेत। सकाळपासून माझ्याशी स्वतःहून बऱ्याच आमदार महोदयांनी फोन केले। काही आमदार इथंच आता आपल्या सर्वांच्या समोर आहेत। राष्ट्रवादीचे सगळे आमदार जाग्यावर आहेत। राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलवली का संध्याकाळी? राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलवण्याचा कोणताही निर्णय अद्याप आम्ही घेतलेला नाही। माननीय पवार साहेब संध्याकाळी मुंबईला येणार आहेत, त्यावेळी चर्चा झाल्यानंतर पुढच्या बैठक बोलवायची की नाही आवश्यकता असेल तरच बैठक बोलू। पण मला वाटतं की हा शिवसेनेचा प्रश्न आहे, त्यामुळे आम्ही आज बैठक बोलवण्याचे कोणताही निर्णय घेतले नाही। तुमचा संपर्क झालाय का मुख्यमंत्र्यांशी? काय मला वाटत नाही की सरकार अल्पमतात येईल। मला त्याच्याबद्दल खात्री आहे की शिवसेनेच्या सर्व विधानसभेच्या सदस्यांना निश्चितपणाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करणं हे स्वीकारार्ह राहील। तुमचं बोलणं झालंय का मुख्यमंत्र्यांशी? तुमचं मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं आहे का? कारण की संपर्क झालाय का तुमच्या नेतृत्वाकडून? माझं काल रात्री बोलणं झालं उशिरा रात्री, आणि त्यांनी आज बैठक बोलवलेली अशी मला त्यांनी माहिती बोलवली, पण ती कामाच्या निमित्तानं बोलवलेली अनायसे मी सगळ्यांनाच बोलवले असं त्यांनी मला सांगितलं। त्यांच्या निवासस्थानी त्याची बैठक झाली असेल असं मला वाटतं। एकनाथ शिंदेना गड नेतेपदावरून हटवलं आहे, त्यामुळे कुठे ना कुठे अडचण मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीसाठी। मला माहीत नाही की काय त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्याची माझ्याकडे काय माहिती नाही। पण शिवसेनेचा सगळे निवडून काय निर्णय करायचा ते त्यांनी निर्णय करायचे। सर हिंदी में जानना चाहिए।